एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणेतर्फे केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा 2018 मधील यशस्वितांच्या 11व्या राष्ट्रीय सत्कार सोहळ्याचे आयोजन 13 जुलै रोजी स्वामी विवेकानंद सभागृह इथे करण्यात येणार आहे. देशातून प्रथम आलेली कनिष कटारिया, द्वितीय आलेला अक्षय जैन आणि तिसरा आलेला जुनेद अहमद यांच्यासह इतर यशस्वितांना गौरवण्यात येणार असून UPSC मध्ये भारतातून प्रथम येणारा शाल, ज्ञानेश्वरांची प्रतिमा आणि सन्मानपत्र 51,000 रुपये देण्यात येणार असून द्वितीय क्रमांकास 31,000 तर तृतीय क्रमांकाला 21,000 रुपये देण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी भारताचे माजी निवडणूक आयुक्त ओपी रावत हे प्रमुख पाहुणे म्हणून तर तेलंगणा राज्यातील पोलीस उपायुक्त महेश भागवत हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्राध्यापक DP आपटे यांनी पत्रकार परिषद. हा कार्यक्रम 13 तारखेला म्हणजे आता 13 जुलैला MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कोथरूड कॅम्पसच्या प्रांगणात होणार आहे. तिथे एक विवेकानंद हॉल आहे, तिथे हा पहिला सकाळचा कार्यक्रम 10 वाजता आहे आणि या कार्यक्रमात जे UPSC MPSC चे यशस्वी विद्यार्थी आहेत ते जवळजवळ 125 ते 150 विद्यार्थी तिथे येणार आहेत, सक्सेसफुल कॅन्डिडेट्स, आणि त्यांचा आधी कौतुक सोहळा होणार आहे. त्या कौतुक सोहळ्याला जे पूर्वीचे चीफ इलेक्शन कमिशनर निवृत्त जे OP रावत ते येणार आहेत आणि त्यांच्याचबरोबर एक तेलंगणामधील राचीकोंडामधील जे पोलीस आयुक्त आहेत तर ते याला भागवत म्हणून आहेत, ते पण या प्रसंगाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या हस्ते हा कौतुक सोहळा होणार आहे. तो कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम आणि त्याच्यात हे पहिले 3 जे विद्यार्थी आहेत याच्यात पास झालेले त्या पहिल्या 3 लोकांचा सत्कार पण होणार आहे आणि बाकीच्यांचाही सत्कार त्यात होणार आहे.